and oppose the cut motion moved by the opposition. Speaker sir, demand number 47, Goa Medical College. सगळ्यात पहिली हांव कॉंग्रेच्युलेशन्स म्हणू सोदतां आमच्या ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर तशेंच एंटायर हेल्थ डिपार्टमेंटाक की ते बेस्ट ऑफ बेस्ट फेसिलिटीज आयज आमचे जीएमसीन आमकां दितात आनी स्पेशली डॉक्टर्स कित्याक जेन्ना जेन्ना म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीतले कितें इश्यूज जातात आनी एमर्जंसी आसता तेन्ना डॉक्टर्स इमिजिएटली एक्ट करतात आनी बेगिनात बेगीन जेन्ना आमी सुद्दां वयतात तेन्ना पेशंटाक ते पर्सनल केअर घेऊन बरे जातले कसे ते प्रिकॉशन्स घेतात आणि टाईम टू टाईम अपडेटू करतात. सो सगळ्यांक धन्यवाद आमच्या डॉक्टर्सांकूय म्हणतात. तसेच जर जीएमसीचे स्ट्रेस जर कमी करतले जाल्यार आमकां पीएचसी सीएचसी हे आहात सीएचसी आणि पीएचसी आहात ते आमकां अपग्रेड करपाची गरज आहे. ते जर अपग्रेड करीत जाल्यार म्हाका जीएमसीचे स्ट्रेस कमी जातलो. डिमांड नंबर वन मोर थिंग आत्ता ऑनरेबल मेंबर आमचे दिगंबर बाबान म्हटले की गोंया सोडून स्टेटी भायले खूप जण पेशंट्स येतात आणि चढ स्ट्रेस जाता हेचेर जीएमसीचेर. आम्ही पेडण्यान असल्या कारणान दोन्ही कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे पेडण्या तालुक्यात चडशी सोयरे आहात ती नेबरिंग स्टेटीची आसा म्हणजे हेडीतली चेडवा तेडीन दिल्या त्याची तेडीतली चेडवा हेडीन दिल्या. सो सोयरे सगळी कनेक्टेड त्या आमकां त्या सायडींतल्यानूय फोन येतात. सो हांव आमच्या ऑनरेबल मिनिस्टर इतलोच रिक्वेस्ट करता की कितें तरी एक सिस्टम जीएमसीन घालची की आमच्या लोकलांक प्रायोरिटी फर्स्ट आमच्या गोंयकारांक मेळची आनी महाराष्ट्र अदर स्टेट्स खंयचे नेबरिंग स्टेट्सचे लोक येतात तांकां एक सेपरेट क्यू दवरपाचे किंवा सो एक सेपरेट कितें तरी म्हणजे ते आउट ऑफ स्टेट येतात म्हणजे आमच्या गोंयांत येतात ट्रिटमेंटाक तांकां फेसिलिटीज म्हणजे एक ट्रिटमेंट आमच्या गोंयकारांक सेपरेटली आनी तांकां सेपरेटली अशी कितें तरी सिस्टम आमच्या हेल्थ मिनिस्टरान बसोवची. डिमांड नंबर 48, हेल्थ सर्वीस इम्प्रुवींग फेसिलिटीज एट 2MCHC. स्पीकर सर, हांव पयलीं सगळ्यांत पयलीं धन्यवाद म्हणटा आमच्या हेल्थ मिनिस्टराक की तांच्यानी सॅटलायट ओपीडी सीएचसी 2N स्टार्ट केली आनी ती एवरी थर्सडे म्हणजे बिरेस्तारचे सगळे डॉक्टर्स थंय येतात आनी खरेंच एक रिलीफ आमच्या एंटायर पेडणे तालुक्याक की थंयसर सगळे जे दुयेंस जे लोक आहात ते थंयसर ट्रिटमेंट म्हणजे जीएमसी नाव वयता तांकां बिरेस्तारच्या थंयसर फेसिलिटीज सगळे मेळटात आनी बऱ्यापैकी रिस्पॉन्सूय मेळटा. फक्त इतलेंच की थंय मातशें बसपाचें आनी तांकां पेशंटाक बसपाची फेसिलिटीज आहा ती मातशी इम्प्रूव करपाची कित्याक व्हडली क्यू लागता आनी चडशे सिनियर सिटिजन्स आसता थंयसर विजिटाक. परत आमकां थंयसर फूल टायम पेडिट्रिशियन ना. सो तो फक्त बेरेस्तारचोच येता थर्सडेचोच येता. सो तो एक फूल टायम आमकां दिवचो. दुसरे गायनकोलॉजिस्ट फूल टायम ना दिसा विकातल्यान दोनूचदां येता. सो तो एक फूल टायम दिवचो. एडिशनल एक्सरे टॅक्निशियन एकूच टॅक्निशियन आहा आनी ताका एक दीस कासारवण्या वयचें पडटा. सो आमकां आनी एक एडिशनल टॅक्निशियन जाय एक्सरे टॅक्निशियन्स. तयात ECG ना ECG टॅक्निशियन ना थंयसर. सो थंयसर आमकां गरज आहा कित्याक तुमकांय खबर आहा कशे केसीस वाडत आहात ते. सो ताका लागून ECG टॅक्निशियन एक गरज आहा थंयसर. तशेंच नर्सीस शॉर्टेज आहात एडिशनल नर्सीची गरज आहा एडिशनल लॅब टॅक्निशियन तशेंच मेंटेनन्स ऑफ RMDs आनी डायलिसीस. हांव परत एकदां धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल मिनिस्टराक की तांच्यांनी डायलिसीस जे तांच्यांनी न्यू बिल्डिंगेन सुरवात केल्ली जे 4 बेडेड आसली ते 2 बेड एक्स्ट्रा वाडयली आतां 6 केली. ओन्ली थिंग मातशें एक रिक्वेस्ट आहा की तुमच्या ऑफिसरांक किंवा डॉक्टर्सांक थंय एकदां चॅक करपाक जाय कित्याक थंयसर हांव जेन्ना त्या दिसा फाटल्या दिसांनी विजिटाक गेलो तेन्ना थंयसर तांच्यांनी एकूच कंप्लेंट केली की पावर फ्लक्चुएशन. आतां पावर फ्लक्चुएट जावंक लागलो जाल्यार डायलिसीस दिताना पेशंटाक म्हणजे डॉक्टर्सांकूच त्रास जातलो. तो एक पॉयंट नोट करून घेवचो. आमकां एम्ब्युलन्स एकूच आहा आनी हालींच एक इन्सिडंट घडलो केरी. हांव ते तेरेकॉल वयतालो तेन्ना एकटेक स्ट्रोक येयलो आनी तो थंयच तेची डॅथ जाली. एम्ब्युलन्साक कॉल केलो जाल्यार हांव थंय पर्सनली आसलेलो. 2 वरां एम्ब्युलन्स पावंक ना आनी जेन्ना 2 वरांनी ताका परत विचारलें तेन्ना ती जीएमसीनूच आसली थंयच्यान भायर सरपाची आसली. सो एक डिफिकल्टी जाता ताका लागून आनी एक एडिशनल एम्ब्युलन्साची आमकां गरज आसा. तशीच तुवें एम्ब्युलन्स बायक एम्ब्युलन्स स्टार्ट केल्या. सो कोस्टल बेल्ट आसल्या कारणान नॅरो रोड्स आहात. सो एक बायक एम्ब्युलन्स आमकां एक किंवा 2 मेळटा जाल्यार आमकां ते एक बरें पडटले. सो परत एकदां आनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आमकां जाय व्हेरी इम्पॉर्टंट मॅडिकल रेकॉर्ड सगळे मेंटेन करपा खातीर. न्यू बिल्डींग
जी थोसर आता ऑनरेबल चीफ मिनिस्टर मीटिंग घी फाटा दिसने जी एस आई डी सी तं ऑक्टोबर एंड मुटला पुण नोवेबर मेरे कंप्लीट ही जले सो ते कंप्लीट जाना तुम्हें बाकी जे रिक्वायरमेंट आते साइड बाय साइड रेडी करूँ दौर बर क्या ना बिल्डिंग कंप्लिशन जी हेल्थ डिपार्टमेंट हैंडओवर जी मागी तुम्हें सुरुआत घर पर एक वर्ष लगते सो साइड बाय साइड सगे जे जे रिक्वायरमेंट्स आते सुरुआत कर मागता सो आसता तुवें एकदम मुटले कि ती जी एम सीक लिंक करते सो ते एक जी एम सीक लिंक जाए जो जी एम सी चे स्ट्रेस ये तो मास्सो रिड्यूस जो लोक मे बरे पड़े लास्ट मुटले थोसर ओल्ड स्ट्रक्चर्स आता न्यू विंग न्यू बिल्डिंग सुरुआत जाली 100 बेडेड हॉस्पिटल खरेंत आमकां पेडणेकरांक सगळे जाण आयज काल बारीक मोटे कोण कोण मिडियाचेर बायट दिता हॉस्पिटल आजून जायना 8 वर्सां जाली 9 वर्सां जाली आनी अशेंच आश्वासनां दितात सो म्हाका दिसता हे वर्सा आमी ते कशे भशेन सुरवात करपाक जाय आनी म्हाका खात्री आहा तूं ते स्टार्ट करुनूय दितलो आनी ओल्ड सी एच सी आहा ती ओल्ड सी एच सी कितें तरी युटिलायज कर कित्याक हालींच तुमी रिनोवेट केल्यात ते सो एडमिनिस्ट्रेटीव ब्लॉक हो आयदर कितें तरी पूण ते सोडून सायडीची जितली एरिया आहा थंय कॉटेजीस आहात ते मॉडर्न पडल्यात कंप्लीट आणि ते येता वयता रोडाचेर दिसतात सगळे सो तेचेर कितें तरी उपाय काडपाचो कित्याक ते डॅमोलिश करून तेचेर कितें तरी दुसरो कितें वॉटएवर मॅडिकल रिलेटेड कितें प्रोजेक्ट घेवन हाडूंक सोदताले तो हाडूंक पूण ते डॅमोलिश करून तो प्लॉट एकदांचो क्लियर करचो पार्किंगेकूय यूज जावं शकता तो सो आनी स्पिकर सर व्हडलें कांय डिमांड ना फक्त लास्ट डिमांड म्हणटात ते डिमांड असो न्हू एक रिक्वेस्ट म्हटलें आतां आमचें न्यू हॉस्पिटल जाल्या उपरांत मॅक्झिमम आमच्या मांद्रेकरांक थंय जॉब मेळटले अशें पळय नाल्यार सगळे जॉब जॉब म्हणत आसा कित्याक येदे व्हडलो प्रोजेक्ट आमच्या कॉन्स्टिट्युन्स येता मेजोरिटी जॉब्स म्हणटात ते आमकां मेळपाक आमचो हक्क आसा सो तुवें तो फुलफील करचो थँक्यू